या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. बातमी अशी आहे की शरद पवारांचं आज कोल्हापूरमध्ये त्यांची सभा पार पडते आणि अजित पवारांचे बंड झाल्यापासून झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी बाहेर पडायचं जाहीर केलं होतं आणि त्यानुसार ते सलग दौरा न करता ते टप्प्याटप्प्याने सभा घेत आहेत. राष्ट्रवादी पक्षातल्या ज्यांनी बंड करून एका प्रकारे आव्हान दिलं त्या मतदारसंघांमध्ये पवार जात आहेत. आज शरद पवार कोल्हापूरमधील दसरा चौकात जाहीर सभा घेत आहेत आणि या सभेची तयारी पूर्ण झाली असून स्वतः शाहू महाराज या सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. शरद पवार कोल्हापुरात दाखल होताच तावडे हॉस्पिटलपासून पंचशील हॉटेलपर्यंत रॅली काढण्यात येईल. आजच्या सभेतून पवार नेमकं कोणाला लक्ष्य करणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. ज्ञानेश्वर, या सभेकरता कशा प्रकारे तयारी केली जाते? अजित पवार यांचं बंड झाल्यानंतर शरद पवार आता मैदानात उतरलेले आहेत आणि आज ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. कोल्हापूरमध्ये त्यांची आज सायंकाळी 4 वाजता आहे ते जाहीर सभा होणार आहे आणि या सभेच्या तयारी आता अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. या सभेच्या निमित्तानं शरद पवार गट आहे ते कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करणार आहे. सायंकाळी 4 वाजता किनी टोल नाका या ठिकाणाहून शरद पवार यांचं रॅलीनं आहे ते मोठ्या प्रमाणात स्वागत करणार आहे. या सभेच्या निमित्तानं गेल्या 2 दिवसापासून आहे ते वातावरण निर्मिती करण्यामध्ये शरद पवार गटाला यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अनेक पोस्टर आहेत ते शहरामध्ये लावलेले आहेत. या पोस्टरच्या माध्यमातून बाप तो बापच होत आहे अशा पद्धतीचा उल्लेख या पोस्टरवरती आहे आणि या पोस्टरच्या माध्यमातून फुटीर जे नेते आहेत त्यांच्यावरती निशाणा साधण्याचा प्रयत्न आहे तो झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. या सभेला आपल्याला माहिती आहे की जयंत पाटील, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, अनिल देशमुख असे शरद पवारांच्या सोबत असलेले नेते आहेत ते उपस्थित राहणार आहेत आणि शरद पवार या सभेच्या निमित्तानं नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. खरं तर या सभेचं अध्यक्षस्थान कोल्हापूरच्या शाहू महाराज यांना दिलेलं आहे त्यामुळे या सभेकडे एक विशेष आकर्षण आहे ते सगळ्यांचं लागून राहिलेलं आहे. कारण शाहू महाराज सुद्धा या सभेच्या निमित्तानं नेमकं काय बोलणार ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर पुरोगामी की हिंदुत्ववादी अशा पद्धतीचं एक वातावरण आहे ते विरोधाभासाचं कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले. खरं तर कोल्हापूरचे हसन मुश्रीफ हे सुद्धा आहेत ते अजित पवारांच्या सोबत त्यांच्या बंडामध्ये सहभागी झाले त्यामुळे हसन मुश्रीफांचा सुद्धा नेमका समाचार शरद पवार कशा पद्धतीनं घेणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण ज्या पद्धतीनं रोहित पवार गेल्या 2 दिवसापासून कोल्हापूरमध्ये ठाण मांडून आहेत आणि त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावरती थेट पण निशाणा आहे ते साधलेलं आहे त्या अनुषंगाने पाहता हसन मुश्रीफ सुद्धा या सभेचे टार्गेट असणार आहे हे सुद्धा आपल्याला माहित आहे. एकूणच पाहायला गेलं तर शरद पवारांची तोफ आज ऐतिहासिक दसरा चौकामध्ये धडा देणार आहे आणि त्यामुळे शरद पवारांच्या टार्गेटवर नेमकं आता कोण असणार हेच पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र या सभेच्या निमित्तानं तयारी आहे ते अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि जोरदार शक्ती प्रदर्शन आहे ते शरद पवार गट करणार आहे. खरं तर आजपासून 2 दिवसही कोल्हापूरचा दौरा शरद पवारांचा आहे आणि या दौऱ्याच्या निमित्तानं पुनर्बांधणी आहे ते पक्षाची सुद्धा शरद पवार करण्याची शक्यता आहे ते नाकारता येत नाही. धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीबद्दल. बघूयात आजच्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार नेमकं काय बोलतात. पुढे बघूयात आज पवारांविरुद्ध पवार असा सामना पाहता येणार आहे. कारण अजित पवार आणि शरद पवार पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत. शरद पवार कोल्हापूर दौरा करतायत तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवडचा दौरा करणार आहेत. या ठिकाणी ते विकास कामांचा आढावा घेणार असून पदाधिकारी मेळाव्यालाही संबोधित करतील. सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये येतात. अजित पवारांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडली नाही असं शरद पवारांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. अजित पवार आमचे नेते असल्याचं देखील बघा महत्त्वाची बातमी आपण बघतोय. राष्ट्रवादीत कोणत्याही प्रकारची फूट पडलेली नाही शरद पवार असं यांनी म्हटलेलं आहे की राष्ट्रवादीत कोणत्याही प्रकारची फूट पडलेली नाही. अजित पवार हे आमचेच आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे जी चर्चा केली जाते की राष्ट्रवादीची 2 शकलं झाली किंवा राष्ट्रवादीत उभी फूट पडली, ऐकूयात शरद पवारांनी बारामतीत नेमकं काय वक्तव्य केलंय. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, ताईंनी काल असं जाहीर केलंय की राष्ट्रवादीमध्ये फूट वगैरे काही नाही, दादा आमचेच नेते आहेत. काही लोकांनी समजा पक्ष सोडू दिला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, लोकसेवेमध्ये त्यांचा अधिकार आहे, तो त्यांनी निर्णय घेतला
राज्यभर साहेब तर आपलं स्वागत. बघा शरद पवारांनी काय म्हटलंय. बारामती शरद पवारांनी हे वक्तव्य केलेलं आहे. पक्षात कोणत्याही प्रकारची फूट पडली नाही. अजित पवार हे आमचेच असं त्यांनी म्हटलेलं आहे. आमच्याच पक्षाचे नेते असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपण हवं तर पुन्हा एकदा बघूयात की शरद पवारांनी नेमकं काय म्हटलंय, ज्यात आपल्याला लक्षात येऊ शकेल की शरद पवारांनी आज असं म्हणणं म्हणजे जे म्हटलं जात होतं की राष्ट्रवादी पक्षाची दोन शक्लं झाली किंवा त्याच्यामध्ये उभी फूट पडलेली आहे. शरद पवारच ही गोष्ट नाकारतायत. पाहूयात. असं संभ्रम उत्सव नाही, एकच शेवटचा संभ्रम असा होतोय की एका बाजूला म्हणतात की राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. ताईंनी काल असं जाहीर केलंय की राष्ट्रवादीमध्ये फूट वगैरे काही नाही, दादा आमचेच नेते आहेत. काही लोकांनी समजा पक्ष सुरू केला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. लोकसेवेचे त्यांचा अधिकार आहे, तो त्यांनी निर्णय घेतला. म्हणून एक खूप राहायचं काही कारण आहे, तो त्यांचा निर्णय राज्य. शरद पवारांनी स्पष्ट केलेलं आहे की राष्ट्रवादीत कोणत्याही प्रकारची फूट पडलेली नाही. फूट पडणं म्हणजे एक वेगळा गट खरं तर तयार होणं, तसं काही याच्यामध्ये घडलेलं नाही. अजित पवार हे आमचेच आहेत, आमचे नेते आहेत, आमच्या पक्षाचे नेते आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे शरद पवारांच्या या वक्तव्याचा अर्थ कशा पद्धतीने आता लावला जातो आहे राजकीय वर्तुळात हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. पण त्यांनी साध्या सोप्या भाषेत असं म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडलेली नाही. अजित पवार हे आमचेच नेते असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. हो तर पुन्हा एकदा आपण बघूयात शरद पवारांनी काल. सुप्रिया सुळेंनी देखील स्पष्ट केलेलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडलेली नाहीये. अजित पवार हे अजूनही कुटुंबातच आहेत असं काल सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं. आणि त्यानंतर आमच्या प्रतिनिधीच्या प्रश्नाला देखील दुजोरा देत शरद पवारांनी असा संभ्रम निर्माण होतोय की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे या प्रश्नाला उत्तर देऊ केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की कोणत्याही प्रकारची फूट पडलेली नाही. अजित पवार हे आमच्याच पक्षाचे आहेत, आमचेच नेते असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे या वक्तव्याचा नेमका अर्थ काय म्हणायचा, कारण अजित पवार ज्या आमदारांना घेऊन सत्तेत सहभागी झाले याबाबत खरं तर स्वतः शरद पवार हे सहमत नव्हते, भाजपबरोबर जाण्यास ते सहमत नव्हते. हे आपल्या विचारसरणीत बसण्यासारखं नाही हे सुरुवातीपासूनच शरद पवार म्हणत आलेले आहेत. सगळ्या व्यासपीठांवर भाषण करताना त्यांनी हा मुद्दा स्पष्ट केलेला आहे. त्यामुळे हे सर्वश्रुत होतं, हे सगळ्यांना ठाऊक होतं की शरद पवार कधीही राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष घेऊन भाजपबरोबर जाणार नाहीत, सत्तेत सहभागी होणार नाहीत. पण अजित पवारांनी काही आमदारांना घेऊन ज्यावेळेस सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला किंवा थेट ते शपथविधी सोहळ्यामध्ये दिसले यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे असं काय म्हटलं गेलं. ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम आता या क्षणाला आपल्याबरोबर आहेत. सर, आपण बघतोय शरद पवारांनी असं वक्तव्य केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तांत्रिकदृष्ट्या तसं बघायला गेलं तर कोणत्याही प्रकारची फूट पडलेली नाही. हे सगळेच जे आमदार आहेत ते आमचेच आहेत, अजित पवार आमचेच नेते आहेत. याचं आपण कायद्याच्या दृष्टिकोनातनं काय विश्लेषण कराल? चकृतदर्शनी राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब यांच्या या वक्तव्यामुळे साहजिक संभ्रम निर्माण होऊ शकतो, परंतु याचा अर्थ हा एकच कायदेशीर स्पष्ट असा होतो की आज या मितीस 10व्या परिशिष्टानुसार जे आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात आहे त्यानुसार कुठेही ज्या राष्ट्रवादी पक्षातील काही लोकांनी एक वेगळी भूमिका घेतली असं पवारसाहेब म्हणत आहे त्यांच्या विरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई अपात्रतेची करू इच्छित नाही, ही बाब स्पष्ट आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई यांनी हेही स्पष्ट केलं की आमचेच हे नेते आहेत, पक्षातील एक वेगळी भूमिका घेतली म्हणजे ते आमच्यातून फुटलेले नाही, पण त्या संदर्भात आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांना कळवलेलं आहे. आता विधानसभेच्या अध्यक्षांना काय कळवलं आहे हा महत्वाचा मुद्दा राहील, कारण याला कारण असं आहे
पॉलिटिकल पार्टी म्हणजे शरद पवार साहेब ज्याचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी हा विधानसभेत नोंदवलेला पक्ष आहे आणि त्याच्यामुळे या पक्षाच्या पतोधांनी या संदर्भात दहाव्या परिशिष्ट आज की राष्ट्रवादीच्या ज्या लोकांनी एक पवार साहेबांच्या भूमिकेपासून वेगळी भूमिका घेतलेली आहे त्यांच्या विरुद्ध कुठलीही कायदेशीर कारवाई करण्याची इच्छा दिसत नाही. त्या गटातील लोकांना ज्यांनी भूमिका वेगळी घेतली त्यांना अपात्र करण्याची मनातून इच्छा दिसत नाही. धन्यवाद या विश्लेषणाबद्दल. आपल्याबरोबर ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम सर होते ज्यांनी यातल्या सगळ्या तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या स्पष्ट केलेल्या आहेत. म्हणजे शरद पवारांच्या या वक्तव्यावरनं एक बाब तर प्रकर्षाने समोर येते की जो गट हा सत्तेबरोबर गेलेला आहे सध्याला सत्तेत सहभागी झालेला अजित पवारांचा गट त्याच्यावरती शरद पवार कोणत्याही पद्धतीची कायदेशीर कारवाई करू इच्छित नाहीत. याविषयी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे आपल्याबरोबर आहेत. अंकुश काकडेजी, पवारांच्या या वक्तव्याकडे आपण कसं बघता? नाही, साहेबांनी जे व्यक्त केलंय की साहेबांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे तीच मूळ काँग्रेस आहे आणि अजित पवार किंवा त्यांच्या बरोबर गेलेले जे कोणी आमचे नेते आहेत ते सगळे जर म्हणत असतील की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहोत तर ते त्यामुळे ते ऑटोमॅटिकली पवार साहेबांचेच आहेत असं गृहीत धरलं जाते ना. तांत्रिकदृष्ट्या कायदेशीरदृष्ट्या पवारसाहेबांची राष्ट्रवादी ही खरी काँग्रेस असल्यामुळे त्यामुळे अजितदादा हे त्यांनी जरी वेगळे असे बसत असले तरी राष्ट्रवादीचे नेते म्हणून किंवा राष्ट्रवादी पक्षाचे पवारसाहेबांचे अध्यक्ष आहेत त्यामुळे त्याचेच ते एक भाग आहेत असं त्याचा अर्थ येतो. म्हणजे भले त्यांनी भूमिका वेगळी घेतली म्हणजे याबद्दल शरद पवार सहमत नसले भूमिका त्यांनी वेगळी घेतलेली असली तरी असं म्हणायचं का की शरद पवार आता या सगळ्या विषयाला घेऊन कोणतीही कायदेशीर कारवाई करू इच्छित नाही असंही त्यांच्या वक्तव्याचा? नाही नाही, आपल्या माहितीसाठी कायदेशीर कारवाईची जी प्रक्रिया आहे ती चालू आहे त्याच्यामध्ये कुठेही हे नाहीये. अर्थात ती बरीचशी दिरंगाईची प्रक्रिया आहे म्हणजे निवडणूक आयोगाकडे सादर करण्याची कागदपत्र त्याच्यानंतर कोर्ट कचेरी करणं वगैरे हे सगळे आमचे वकील मंडळी करतायत त्यामुळे त्याच्या कायदेशीर प्रक्रियेपासून आम्ही कुठेही बाजूला गेलेलो नाही आणि ती कारवाई थांबणार देखील नाहीये. पण म्हणजेच जो गट सत्तेबरोबर गेला तो राष्ट्रवादीचाच असं आमच्या आमच्या पवार साहेबांची राष्ट्रवादी ही वादी आहे त्याच्यामुळे त्यांना जर काय प्राप्त आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. वेगळा निर्णय घेणं म्हणजे पक्षामध्ये फूट पडणं असं होतं नाही असं शरद पवारांनी वक्तव्य केलेलं आहे. अजित पवार आमचे नेते असं शरद पवार म्हणालेले. काल देखील सुप्रिया सुळेंनी या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका त्यांचं म्हणणं स्पष्ट केलेलं होतं आणि आता वेगळा निर्णय म्हणजे फूट नाही असं शरद पवारांनी देखील म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या विषयाला घेऊन मोठी चर्चा सुरू आहे या शंकाने आमच्या प्रतिनिधींनी त्यांना एक संभ्रम निर्माण होतो आहे सध्याला की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे नेमकं काय आपण याकडे कसं बघता हा प्रश्न विचारल्यानंतर शरद पवारांनी याबद्दलचं स्पष्टीकरण जे आहे ते देऊ केलेलं आहे. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढची बातमी पाहूयात. भाजपचे आमदार राहुल कोल अध्यक्ष असलेल्या आणि लीज न दिलेल्या दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी कारखान्यावर जप्तीची कारवाई होणार आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाचे एफआरपीचे 5,78,13,000 रुपये थकीत ठेवल्याप्रकरणी कारखान्यावर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार जप्तीच्या कारवाईचे आदेश साखर आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिलेले आहेत. साईप्रिया शुगर्सनं ऊसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीची आजपर्यंत शेतकऱ्यांना 78,79,88,000 रुपयांनी एवढी रक्कम दिलेली आहे. मात्र 5,78,13,000 रुपयांच्या थकीत एफआरपी प्रश्नी कारखान्याला बाजू मांडण्यासाठी साखर आयुक्तालयानं सुनावणी संधी दिलेली होती. आणि यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुमित, भीमा पाटस कारखान्याच्या जप्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे राहुल कुल यांना एक प्रकारे दणका बसलाय, काय अपडेट? आमदार राहुल कुल यांच्या ताब्यात असलेला भीमा पाटस सहकारी साखर कारखाना हा भाडेतत्वावर श्री साईप्रिया शुगर निराणी ग्रुपला चालवण्यासाठी दिला होता. 2023-22 मधील
एफआरपी प्रमाणे 5,78,00,000 रुपये ऊस रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खात्यात जमा करायचे होते 14 दिवसांमध्ये. त्यामुळे कारखान्याला ते जमा करता आले नाही, त्यामुळे कारखान्याला जप्तीची नोटीस बजावत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपीची 15% व्याजासह परत करण्याचे आदेश देण्याचे आदेश हे राज्याचे साखर आयुक्त यांनी दिलेत. त्यामुळे जर ही रक्कम जर दिली नाही तर कारखान्यामधील साहित्य असेल, बगॅस असेल आणि इतर जे काही मोलॅसिस असेल हे ताब्यात घेऊन ते त्याच्यातून विक्री करून शेतकऱ्यांची एफआरपी देण्यात यावी असा थेट आदेश हा राज्याचे साखर आयुक्त यांनी दिल्याने हा राहुल कुल यांना धक्का मानला जातो. कारण आधीच यापूर्वी देखील कारखाना तोट्यात होता आणि त्यानंतर चालवायला दिल्यानंतर देखील हा तोट्यात आल्याने म्हणजे एफआरपी न दिल्याने या संपूर्ण मध्ये आता शेतकऱ्यांची रक्कम ही देता आली नाही, त्यामुळे आता जप्तीचे आदेश देण्यात आले. सुमित धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. भाजपा आमदार प्रसाद लाड यांना धमकी देण्यात आलेली आहे. याबाबत त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून तक्रार केली आहे. 2 धमक्यांची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली असून दखल देण्याची मागणी केलेली आहे. तर भाजपा आमदार प्रसाद लाड यांना धमकी देण्यात आली असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. याबाबत त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून तक्रार केलेली आहे. 2 धमक्यांची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली असून दखल देण्याची मागणी त्यांनी यामध्ये केलेली आहे. तर अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय, तर भाजपा आमदार प्रसाद लाड यांना धमकी देण्यात आली असल्याचा हा प्रकार समोर आलेला आहे. याबाबत त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे आणि या तक्रारीत त्यांनी 2 धमक्यांची पोलिसांकडे तक्रार केली असून दखल देण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केलेली आहे. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील त्यांनी पत्र लिहिलं आहे आणि त्यामध्ये तक्रार करण्यात आलेली आहे. तात्काळ दखल देण्याची मागणी प्रसाद लाड यांनी केलेली आहे. कारण भाजपा आमदार प्रसाद लाड यांना धमकी देण्यात आली असल्याचा हा प्रकार समोर आलेला आहे. कामगार क्षेत्रात काम करत असताना सातत्यानं आलेल्या 2 धमक्यांची तक्रार त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि पोलीस खात्याच्या इतर प्रमुख अधिकाऱ्यांना केलेली आहे आणि तात्काळ यामध्ये दखल देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. तर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मुंबई पोलिसांना देखील पत्र लिहिलेलं आहे. कारण भाजपा आमदार प्रसाद लाड यांना धमकी देण्यात आल्याचा हा प्रकार समोर आलेला आहे. याबाबत त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तक्रार केलेली आहे. कामगार क्षेत्रात काम करत असताना सातत्यानं आलेल्या 2 धमक्यांची तक्रार पोलीस आयुक्त मुंबई आणि पोलीस खात्याच्या इतर प्रमुख अधिकाऱ्यांना केली असल्याची माहिती देखील प्रसाद लाड यांनीच दिलेली आहे. दरम्यान माझी अपेक्षा आहे की पोलीस प्रशासनाकडून याबाबत तात्काळ दखल घेतली जाईल आणि माझ्या जीवाला असलेल्या धोक्याबद्दल सरकारकडून काळजी घेतली जाईल असं प्रसाद लाड यांनी म्हटलेलं आहे. आणि यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, आपण पाहिलं असेल तर प्रसाद लाड गेल्या अनेक वर्षांपासून कामगार क्षेत्रामध्ये काम करत आहेत. ते सध्या विधान परिषदेवरती आमदार देखील आहेत. यापूर्वी देखील प्रसाद लाडांना अशीच धमकी संदर्भामध्ये निनावी कॉल आला होता. त्याचा देखील तपास सायन पोलीस करताना पाहायला मिळला होता. आणि आता पुन्हा एकदा या संदर्भात प्रसाद लाड यांना धमकीचा फोन आलेला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना तसेच मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलेलं आहे. नेमका हा धमकीचा फोन कोणी केला, त्यामागचं काय कारण होतं, या संदर्भात पोलीस तपास करतील. त्याचप्रमाणे सध्या प्रसाद लाडांना पोलीस संरक्षण देखील आहेत. जर आवश्यकता वाटली या तपासानंतर तर पोलीस संरक्षण देखील वाढवलं जाऊ शकतं. त्यामुळे आता या सर्व गोष्टींचा तपास मुंबई पोलीस येत्या काळात करताना पाहायला मिळतील. बरं, तुषार धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.